बेडग येथील रामनगर बस स्टॉप ते पाटील वस्ती व मंगसुळी कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या प्रमुख जिल्हा मार्गावरील दोन्ही बाजूच्या नियंत्रण रेषेपासून तात्काळ मोजमाप करण्याची MIM ची मागणी बेडग गावचे सरपंचासह राजकीय व्यक्तींनी सदर रस्त्यावर अतिक्रमण केल्याचा आरोप. मिरज तालुक्यातील बेडग येथील रामनगर बस स्टॉप ते पाटील वस्ती व मंगसुळी कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्त्यावरील प्रमुख जिल्हा मार्गावरील दोन्ही बाजूच्या नियंत्रण रेषेपासून तात्काळ मोजमाप करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी अशी मागणी MIM चे जिल्हाध्यक्ष डॉ महेशकुमार कांबळे यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले असून या रस्त्यावर बेडगावचे सरपंच उमेश पाटील आणि राजकीय लोकांचे अतिक्रमण असल्याची चर्चा बेडगावात असल्याचा आरोप डॉ महेशकुमार कांबळे यांनी केला आहे. तर या रस्त्यावरून वाहनांची मोठी वर्दळ असते. अतिक्रमणामुळे रस्त्याच्या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रमुख जिल्हा मार्गावरील तात्काळ मोजमाप करून दिनांक 20 जून पर्यंत अतिक्रमण जमीनदोस्त करावे. अन्यथा 21 जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज कार्यालयासमोर बेडग गावातील समाज बांधवांना घेऊन आमरण उपोषण करण्याचा गंभीर इशारा दिला आहे. यावेळी बेडग गावातील ग्रामस्थ व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरज आरग रोडवरील बेडग गावच्या हद्दीच्या सुरुवातीपासून जे रामनगर बस स्टॉप आहे तिथून ते हुलेगिरी फाटा पाटील वस्तीच्या बस स्टॉपपर्यंत आणि मंगसुळी कॉर्नर बेडग ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मंगसुळी रोड बेडग या दोन्ही बाजूच्या जिल्हा प्रमुख मार्गाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतल्या प्रमुख रस्त्यांच्या लगत मोठ्या प्रमाणात लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि हे सगळे राजकीय लोकांचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे. यातले सरपंच उमेश पाटील यांनी तर स्वतःचे ह्या रस्त्यालगत बांधकाम केलेलं आहे, ते विनापरवाना बांधकाम केलेलं आहे अशी चर्चा या गावामध्ये आहे. त्यामुळं आज या गावामध्ये आम्ही जे काय अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण लोकांच्या जीवितास त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू नये म्हणून ते तात्काळ काढण्यात यावं अशा पद्धतीचं निवेदन बेडग गावचे सर्व ग्रामस्थ आणि MIM पक्षाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं या कार्यकारी अभियंता सो सार्वजनिक बांधकाम विभाग मिरजकर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आपण त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे की 20 जून 2023 पर्यंत या गावातल्या या प्रमुख जिल्हा मार्गाच्या रस्त्यांच्या बाजूचं जे काय अतिक्रमण आहे याचं मोजमाप करावं आणि 20 तारखेपर्यंत ते अतिक्रमण तात्काळ काढावं. अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज या मुख्य कार्यालयासमोर सर्व बेडगच्या आमच्या समाज बांधवांना सोबत घेऊन MIM पक्षाच्या वतीनं आम्ही आमरण उपोषणच बसणार आहोत आणि यानंतर जी काय परिस्थिती उद्भवणार आहे याला प्रशासन जबाबदार राहील अशा पद्धतीचा जाहीर इशारा मी आज MIM पक्षाच्या वतीनं व सर्व बेडग आमच्या ग्राम भीमसैनिकांच्या वतीनं देतो.